अरे जीजू तुम्ही काय म्हणताय साले साहेब? मस्त, तुम्ही कसे आहात? मस्त, या या आत या ना। या निहार, अरे कोण आले? अरे नमस्कार। नमस्कार, या ना, या या। आई तुला माहित होत ते येणार आहे? अग असं काय विचारतीयस? आणि जावई बापूंना जर यायचं असेल या घरात तर परमिशन हवी आहे का तुझी? हा ते कधी येऊ शकतात, आता ते आपलेच आहेत। या जावई बापू। अग निवेदिता तुझ्या पायाला लागलंय ना, मग तुला त्रास देऊन दुकानात नेण्यापेक्षा म्हटलं दुकानालाच इकडे आणावं। बघितलंस किती काळजी आहे त्यांना तुझी। हा मग काय, अहो लग्नापर्यंत बायको ठणठणीत बरी व्हायला पाहिजे की नको? बर, या साडीवाल्या काकांना मी खास कर्नाटकावरनं बोलवलंय। कर्नाटकात ना? अगं बाई, हो माझी आई कायम यांच्याकडनंच साड्या घेते। अहो युनिक डिझाईन्स आहेत अगदी, त्यातूनच सिलेक्ट करा तुम्ही पण। अक्का कॉंग्रॅच्युलेशन। थँक्यू। चला चला गप्पा काय मारत बसले, दाखवा साड्या, दाखवा। हा दाखवा त्यांना साड्या, दाखवा। निवेदिता हव्या तेवढ्या साड्या घ्या, पैशांची अजिबात काळजी करू नकोस। गुरुजी आज एवढा कसला विचार करता? मकरंद पत्के मला काही चांगला माणूस वाटत नाही रे। का कोणास ठाऊक, पण पहिल्या दिवसापासून मला तो माणूस खटकतोय। दादा सॉरी छोटा मु बडी बात, पण आता वहिनींचं दुसऱ्या पोराशी लग्न होणार म्हणजे खटकणारच ना तुम्हाला तो मुलगा। असं काही नाही रे, शेवटी निवीचं सुख माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे। मला ती आवडते म्हणजे ती माझीच व्हायला पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे ना। ती आनंदी राहणं जास्त गरजेचं आहे, मग ते कुठेही राहो। बरोबर आहे गुरुजी, काहींच्या मेंदूच्या कार्बोरेटर मध्ये कचरा साचलेला असतो आणि तो वेळेत निघालाच पाहिजे। गुरुजी तुम्हाला तो चुकीचा वाटतोय ना, मग तो चांगला नसणारच। हा दादा मला पण असंच वाटतंय। तसं मी चेहऱ्यावरूनच ओळखतो माणसांना। तो मकरंद पत्की आज असीम सोबत जे काही वागलाय ना, ते बघून त्याच्याबद्दलचं माझं मत अजून वाईट झालंय आणि पक्क झालंय। असीम निवीचा भाऊ आहे आणि निवीचा त्याच्यावर प्रचंड जीव आहे हे त्याला माहीत असतानाही तो त्याच्याशी असं कसं वागू शकतो? एवढ्या लहान मुलाशी असं निर्दयी वागतं ना, त्याला काहीच वाटलं नसेल। मला ना काहीतरी गडबड वाटतेय त्या माणसात, पण मला एवढं नक्की माहितीये की तो मुलगा निवीसाठी योग्य नाहीये। सत्या गुंड्या, आपल्याला खरं काय ते शोधून काढलंच पाहिजे। दादा शोधणार कस? सोशल मीडिया। काय सोशल मीडिया? ते सोशल असत ते। हा तेच ते। हा इंटरनेट वरती त्याच्याबद्दल काही माहिती मिळते का हे बघू शकतो आपण। हा हा म्हणजे ब्रेक लागेल की नाही मला माहित नाही, पण तो फेक आहे की रिअल एवढं नक्की कळेल। काय नाव काय त्याच? मकरंद पत्की। मकरंद पत्की यायला इथे एक सण होत नाही, चार चार आले। दादा दे गुरुजी बघा काय ते सापडला। प्रोफाइल लॉक आहे, नेटवर सर्च करतो। चित्रा पत्की? चित्रा पत्की कोण आहे? त्याला तर कोणी बहीण नाही, मग ही चित्रा पत्की कोण आहे? ए आसिम चल ना रे खेळायला। अरे आसिम चल ना खेळायला, असं काय करतोयस? नाही नको रे। काय रे? दादा बघ ना खेळत नाहीये। सी तुम्ही एक काम करा, तुम्ही दोघं जाऊन खेळा। मी बॅटिंग करणार। सांभाळून। हो
वसीम तेरे काय झालं? काही नाही. मगाशी तू दादा तुझ्यावर ओरडला म्हणून वाईट वाटतंय का? जाऊ दे रे दादा, मला सगळ्याची सवय झाली आहे. सगळे माझ्याशी असंच वागतायत. असेच वागतात म्हणजे? म्हणजे सगळ्या परिचयाच्या समोर माझ्याशी खूप छान छान बोलतात आणि परिचय नसली की माझा राग राग करतात. म्हणजे काय करतात? तो दादा त्या दिवशी मी माझ्या घरी आला होता तेव्हा परिचयाच्या समोर किती छान छान वागत होता आणि आता बघितलंस ना तू परिचय नव्हती तर कसं वागला. धना दादा मला ना तो दादा अजिबात न आवडत. मलाही काय नाही. असीम आपण ना अशा लोकांचा जास्त विचार नाही करायचा. तुला खेळायचं नाहीये ना, एक काम कर घरी जाऊन आराम कर. बाय धने दादा. बाय. अक्का ये बघा ही साडी तुम्हाला लय भारी दिसणार. असली साडी पुऱ्या मुंबईत पण शोधून मिळणार नाही. या साडीचं नक्षीकाम बेळगावचेच कारागीर करतात. सगळी एकदम बघत बसणार. छान आहे साडी. हे बघ निवी, आपल्याला ना चार साड्या घ्यायच्यात. हा एक हळदीची साडी लागेल, एक पिवळी साडी लागेल जी मामाकडनं येते ना ती, पण ती आपणच घेऊ. एक हिरवी साडी लागेल आणि एक रिसेप्शनचा शालू. हा चार साड्या लागतील. एवढ्या साड्या आई? अग कशासाठी? हा काय प्रश्न आहे निवी, तू नवरी आहेस ग, नवरी सारखी दिसायला पाहिजेस ना. वीस हजार? ही एवढी महाग साडी आहे? नाही ही नको दादा. अग लग्न ना आयुष्यात एकदाच होत, त्या दिवशी सगळी हौस मौज करून घ्यावी. काय हो, आणि मुलींना या दिवशी स्पेशल दिसावं असं वाटत, त्यासाठी किती पैसे खर्च करतात त्या. आणि तू मला विचारशील तर मलाही तू स्पेशल दिसायला हवीस. त्यामुळे कुठलाही मागचा पुढचा विचार करू नकोस, तुला हवी ती साडी घे. पैशांचा नको विचार करूस. काय होत आहे पप्पू? मग काय निवेदिता, आई बरोबर बोलतात. अगं लग्न आपण एकदाच करतो आणि तू पैशांचा कशाला एवढा विचार करतेस? पैशांचं काय ते आम्ही बघून घेऊ ना. तू तुझ्या आवडीची साडी निवड, ती ही प्राइस टॅग न बघता. कळलं? निवड. परिताई झालं खेळून. हे पावळट, गाडीची काच फुटली असती म्हणजे? किती महागातली गाडी आहे माहितीये का तुला? मूर्ख कुठचा असिफ. अरे वा, आले का आमच्या छोटे मेवणे. हे बघ मी काय आणले तुझ्यासाठी. मक्कदन, दरवेळी चॉकलेट आणायची खर तर काही गरज नाहीये. अग असं कस, सगळ्यांच्या नशिबात नसतो एवढा छोटा मेवणा. आता माझ्या नशिबात आहे तर मला लाड करू देत ती. आणि उद्या आपल्याला मुलं झाल्यावर हाच छोटूसा मामा त्यांचे लाड करणार आहे ना. बर असीम, ह्या सगळ्या साड्यांमधली आपल्याला एक साडी चूज करायची लग्नासाठी. तुला कुठली आवडली सांग. परिताई, माझ्या आईच्या सगळ्या साड्या मी सिलेक्ट करायचो. परिताई, तू तुझ्या लग्नात ही साडी नेशील? वाव असीम, तुझी आणि माझी चॉईस खर तर सेम टू सेम आहे. मला पण ही साडी खूप आवडली होती. आई मला ही साडी आवडली आहे ग, मी हीच नेसेन लग्नाला. दादा तुम्ही ही साडी पॅक करा.
मला या महागड्या साड्या नको आहेत. आई नाश्ता द्या लवकर, उशीर होतोय मला, जा ना लवकर. आले आले काय का अश्विनी तुझी घाई? अगं फ्रीजर मधन आत्ता ओलं खोबरं काढलंय, ते असं छान ह्याच्यावर भुरभुरते आणि मग 5 मिनिटं. हो आई, ते राहू द्या खोबरं वगैरे, मला द्या लवकर नाश्ता. बर घे, बर आहे की तुझी कॉफी घे. मालती बाई भूक लागली, मला पण द्या नाश्ता. बर आणि गरमागरम कडक चहा पण द्या. बर मग चहा पोहे एकत्र जाय, एक 5 मिनिटं थांब. काय मग यश, आज खूप दिवसांनी घरी आलास, हा नाहीतर गॅरेजच घर झालं होतं तुझं. हो आवडता मला तिथे. तिथे कस टायर नकोशी बडबड करत नाही आणि बॉडी टोकाच टोमणे मारत नाही. वा ते कुठेतरी तू आनंदातेस ना, म्हणजे झालं. बरं वहिनी, मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. बोलू का? काय रे, तू कधीपासून एवढे मॅनर्स सांभाळायला लागलास? हा बोल. म्हणजे निवीच्या घरचे खूप खुश आहेत तुझ्यावर, मी तिच्यासाठी तू एवढं छान स्थळ शोधलंस, कमाल आहे तुझी. अरे आपल्यामुळे कुणाच तरी भलं होणार असेल तर मध्यस्थी करायला काय हरकत आहे. हो तुझ्यासाठी सुद्धा खूप चांगली मुलगी शोधू शकते मी, पण तुम्हाला किंमत कुठे आहे माझी? एखाद्या वेगळ्या घरात असते ना तर डोक्यात घेऊन नाचले असते मला. हो नाही ते खरंच आहे म्हणा, आम्ही तुला डोक्यावर घेऊन नाचायलाच पाहिजे होत. बर मला एक सांग, हा मकरंद तुला नेमका कुठे भेटला ग? एक मिनिट, कुठे भेटला म्हणजे लहानपणापासून ओळखतो आम्ही एकमेकांना. रस्त्यावरून जाणाऱ्या कुठल्या तरी ऐऱ्या घराला घेऊन नाही आले मी निवीसाठी. नाही असेल तो चांगला, नाही असेल म्हणजे आहेच तो चांगला, नो डाऊट. पण तरी तुला असं तुमची अचानक भेट कुठे झाली, म्हणजे नेमकी ओळख कुठे झाली असं मी विचारतोय, कारण आपल्या केतकीसाठीही स्थळ शोधावं लागेल ना, म्हणून म्हटलं. तू नको काळजी करूस, आपल्या केतकीसाठी ना याच्यापेक्षा पण भारी स्थळ बघते की नाही बघ. हो का? पण मग मकरंद तुला? अरे माझं माहेर ना महाडचं, तर आमच्या घरासमोरच या मकरंदचा बंगलो होता. आम्ही सगळे मित्रमंडळी याच्या अंगणामध्ये खेळायचो, पण त्याच्यानंतर मुंबईमध्ये आल्यानंतर आम्ही टच मध्ये नाही राहिलो एवढे. मग काय, त्या दिवशी अचानक ऑफिस मध्ये आला आणि आमच्या सिनियरच्या नात्यात निघाला आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या, तेव्हा कळलं त्याला स्थळ बघताय. सुमित्रा काकीनी मला सांगितलं होतंच निवीसाठी स्थळ बघायला, मग मी पण गप्पांमध्ये विषय काढला आणि मग हे सगळं जुळून आलं. हो ना, योगा योगच आहे ना. मग मकरंदचं किती शिक्षण झालंय? असं काय करतोस यश, आर्किटेक्ट आहे तो. आहे ना, मग त्याचं सगळं शिक्षण इथंच झालं का? हा म्हणजे इथेच झालं असणार ना. हे बघ, मला काही फार चौकशा करायची सवय नाहीये. नाही नाही हो की नाही मी नाही विचारलं, पण आता इथेच झालं असणार ना. मग तुम्ही किती वर्षात एकमेकांना भेटला नव्हतं? एक मिनिट यश, तुला एवढ्या चौकशा का पडल्यात रे? तुझ्या गप्पांच्या नादामध्ये ना मला उशीर होतोय. पण काय बोलत बसली? नाही मी आपलं ते आता समोरच्या घरात आलाय ना मकरंद, आता म्हटलं त्याच्यासोबत बोलायला काहीतरी विषय पाहिजे म्हणून आपलं विचारलं. मकरंद आलाय, मला कोणीच का नाही बोललं? हा आई हे नाश्त्याचं ठेवा, मी आले पटकन भेटून आले मकरंदला. हो अगं उशीर होत होता ना तुला. हो आले भेटून आले पटकन. आपल्या सोयीने असतीच का? वा वा वा, साड्यांचं सिलेक्शन सुरू पण झालं. हा आणि काय माझी आठवण नाही? हे बरं आहे मकरंद. नाही लग्न ठरेपर्यंत अश्विनी अश्विनी अश्विनी, आणि लग्न ठरल्यानंतर कोण कुठली अश्विनी? हा नाही नाही तसं नाहीये. मग कसं आहे, विसरू नकोस हा, लहानपणापासूनचे मित्र होत आपण. नाही नाही असं कसा विसरेन, मला वाटलं तू कामाला गेली असशील. नाही रे, 2 दिवस सुट्टी काढली आहे मी काकीना मदत म्हणून. अरे वा,
जावई बापू असे अचानक आले ना, मी तुला बोलवणार होते का, पण मला काही सुचलंच नाही काकी. अहो चेष्टा करते मकरंची मी, आणि तुम्हाला काय वाटलं मी काय साडी साडी म्हणून धावत आले का? नाही नाही हो, मकरांना भेटायला आले मी. अग असं नाही, तू ही साडी बघ, मी तर म्हणते बघच. नाही नाही अजिबातच नाही, माझ्याकडे भरपूर साड्या आहेत, अहो लग्नात नेसेन एखादी जुनी. अग कशाला, हे बघ आपल्या निवीचं लग्न आहे की नाही, हा आपण सगळ्यांनी सुंदर दिसायला हवं. मी मालतीला पण एक साडी घेणार आहे हा, त्यामुळे तू ही निवड. दादा दाखवा ना यांना. आता म्हणताय एवढं तर मग बघते हा. काय बाबा हा बघू बघू. अरे तुला आवडतो ना? हो माझा आवडता रंग आहे ना. मकरंद काय तयारी काय म्हणते घरची? काय विचारू नको. अगं माझी आई तर सगळं दुखणं विसरून युद्धाला निघाल्यासारखी तयारीला लागली. अगबे अगबे हो का? अग मग काय, आता आवडती सून घरी येते म्हटल्यावर कंबर कसून तयारीला लागल्यात मातोश्री. गुड गुड व्हेरी गुड. तर ती बघू ना साडी. चहा. अरे वा साले साहेब, तुम्ही गेला की काय चहा? हो हो त्याने गरम करून आणलाय ना. माशा ना तेवढंच येत हो की नाही बे? नाही नाही मी कधी कधी बनवतो सुद्धा. हो हो अख्खा ओटा भरून चहा बनवतो हा, सगळा पसारा ओटा भर असतो तो. आई. काय आई? निहार निहार तू दाखवून दे जीजूंना चहा कसा करतात ते. माझ्यासाठी टाक ना एक कप. हो हो आणतो. जीजू तुम्ही हे घ्या. हो अगबाई जावे बापू ठीक आहात ना तुम्ही? सो सॉरी. इट्स ओके हा. अहो ते चुकून सांडला हो साडीवर, म्हणजे हाताला चटका लागला ना माझ्या. एक्स्ट्रीमली सॉरी निवेदिता. अग तुला आणि आसिमला आवडलेली साडी नेमकी खराब झाली माझ्याकडून. सो सॉरी आसिम, सो सॉरी. आपण ना परिताईसाठी यातल्या साड्या निवडूया कुठल्या तरी. हा या पण भारीच साड्या आहेत. निवेदिता प्लीज याच्यातल्या बघ ना, या पण सगळ्या भारी साड्या आहेत. असीम असीम थांब. असीम सत्या, आपल्या गुरुजींची गाडी कुठे अडकली असेल रे? अरे दादाचाच गॅरेज आहे, घरी गेलाय ना तो, जरा गप्पा मारत असेल. बरे गुंड्या काय काय आणायचंय? कळलं गुरुजी गुरुजी काय काय कळलं का सांग ना, काय झालं तिकडे, काय कळलं तुम्हाला? काहीच नाही, मी अश्विनी वहिनीला विचारण्याचा खूप प्रयत्न केला पण तिच्याकडून ठोस असं काही कळलंच नाही. आपण एवढं कळलं की महाडला तिच्या घरासमोर त्या मकरंदेचा बंगला होता. अजून काय कळलं का? आता सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर महाडला जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. तर मकरंदेच खरं सत्य काय आहे हे तिथे गेल्यावरच काय. गुरुजी यासाठी तुम्ही एवढ्या लांब जाणार? उंड्या निवीच्या सुखासाठी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जावं लागलं ना तरी हा धन्या तयार आहे. निवेने तिच्या आयुष्यात तिची काही चूक नसताना खूप काही भोगले, तर यापुढे तरी तिला काही भोगायला लागू नये. हा पाताळयंत्री माणूस नेव्हीपासून आणि आपल्यापासून काही सत्य लपवत असेल ना तर मी ते शोधून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही.